होळीच्या दिवशी प्रेत आढळल्याने एकच खळबळ, होळीच्या दिवशीच राळे गावात रक्तरंजित थरारक। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे शासकीय तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या खाली जागेत नेपाळ येथील अर्जुन सिंग हल्ली मुक्काम राळेगाव यांचे होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतकाच्या डोक्यात दगडाने वार केल्याचे आढळून आले। सदर मृतक हा राळेगाव येथील चायनीजचा व्यवसाय करीत होता, त्याचा खून कोणी आणि का केला हे अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही। घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा SDPO रामेश्वर वेजने यांनी घटनास्थळाला भेट देऊन या संदर्भात पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत। यावेळी गुन्हे शाखेचे अमोल मुडे, ठाणेदार रामकृष्ण जाधव, सुरज चिव्हाणे, गोपाल वास्टर, रत्नपाल माहुडे, रुपेश जाधव हे हजर होते। संशयित म्हणून राळेगाव पोलिसांनी काही व्यक्ती ताब्यात घेतली आहे, पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहेत। नमस्कार, मी रामेश्वर वेंजने, विभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा। काल दिनांक 25/3/2024 रोजी राळेगाव शहरामध्ये महसूल विभागाच्या क्वार्टरच्या पाठीमागच्या भागामध्ये अर्जुन सिंग नावाच्या व्यक्तीचा आत्महत्या प्रकरणामध्ये रिलेशन राळेगाव येथे आरोपी